수 아닐까 말았어. 아! 아래 놀래 그런 나가서 보니까 노래 날 거예요. 노래 माझ्या वाटणं म्हणतो मेन तर धरली ना का या दांड्या चालू येत ना दांड्या मला एक कुठले मूर्खाचे बाप तर बाई आम्ही तुम्हाला 100 रुपये देणार हो आणि आमच्या गावात आल्यानंतर तुमची सोय व्यवस्था आम्हीच करणार आणि कुऱ्हाड परिसरातली पाहुणे मंडळी हा तमाशा आणि या तमाशाचे मालक मास्टर शालिग्राम व शांताराम रोहिणीकर बंधूंनो या पार्टीला तुमच्या आशीर्वादाने सरस्वती माताच्या आशीर्वादाने खाटू श्यामच्या आशीर्वादाने या पार्टीला 35 वर्ष समाप्त झाले. 35 वर्षापर्यंत ही शाखा आम्ही टिकून ठेवली. बोलला सहले निभाना मुश्किले नाहीतर आम्ही तमासगीर लोक आज यहा कल कहा उपाड पाल कोणता भी गावले चाल. बंधूंनो असे लोक असे तुमच्यासारखे परमेश्वरासारखे पब्लिक शायद भेटते. आज वास्तविक पाहायला गेलं रानात कार्यक्रम आहे पण पंढरीचे पांडुरंग सुद्धा तुम्हाला अपुरी पडतायत आणि आज आम्हाला असं वाटतंय की आम्ही तुम्ही बसलेले पंढरीचे पांडुरंग आहे आणि आम्ही तुमचे शेवक आहे. रसिकांनो शेवकांना जर संधी चांगली दिली तर तो शेवक सेवा चांगली करू शकतो. बंधूंनो आमचे तरुण मंडळ पहलवान साहेब या ठिकाणी गावात आल्यानंतर पाहिजे तेवढी सोय व्यवस्था आमची झाली. हेच नाव 4 जिल्हे आणि 40 तालुक्यापर्यंत त्या गावाचं नाव आम्ही घेऊन जात असतो. बंधूंनो मी एक तमासगीर माणूस आहे पण आज एक तमासगीर असूनही गेली 9 रात्र. या 9 रात्रमध्ये मला बाबा बनायला कम्प्लीट 16 वर्ष होऊन गेले. आता ही तुमची सेवा झाली. आता ही तुमची सेवा करून आता मी गलंगी गावी पुन्हा जाणार आणि गलंगीला जाऊन जी पब्लिक आलेली त्यांची सेवा करून पुन्हा वर्साळे तांडा तिथे मी हजर होणार. बंधूंनो एवढं एक लक्षात घ्या जेवढी पब्लिक येते तेवढ्या पब्लिकला जेवण माझ्यातर्फे असतं. चहा माझ्यातर्फे असते. न्याज माझ्यातर्फे असते. सांगा माझ्या भक्तीत काय नाही झालं. माझ्या भक्तीमध्ये आंधळ्याला नजर आली. मुख्य बोलले लंगडे चालले. मी संतानांना संतान झाली. आपल्या पाचोरी तालुक्यामध्ये गावाचं नाव भटगाव कुंडगाव. तिथे बेबीबाई भागवत कोळी ही महिला 42 वर्षाची दोघं डोळ्याने आंधळी होती. आमच्या गलंगी गावी 5 गुरुवार केले. आज ती आई स्वतःच्या डोळ्याने जग पाहत आहे. तर बंधूंनो देणारा मी नाही देणारे गलंगीचे चांशवली बाबा शिर्डीचे साई बाबा मी फक्त एक निमित्ताला कारण आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल आंधळ्यांना नजर येते मुख्य बोलतात तर शांताराम बाबा लोकांना किती लुटत असेल. पण या 16 वर्षात जर एखाद्या माईच्या लालानं म्हणून दिलं की शांताराम बाबांनी आमच्याकडे 1000 रुपये मागितले हा हात मी तिथेच कलम करून टाकणार. कोणाकडनंही कृपया सुद्धा घेतले जात नाही कारण की तो माझ्या बाबाचा आदर आहे. माझ्या बाबाचा आदर असा आहे मजबूरला मजबूर करू नको मजबुरीचा फायदा घेऊ नको परंतु माझ्यासाठी भीक माग आणि भीक मागून त्या आलेल्या भाविकांची तू पूर्ती कर. 16 वर्षात तो वेळ तो प्रसाद आपल्या कुऱ्हाड गावामध्ये तुमच्या नशिबी आला आणि आज निघाला गुरुवार. बाबांच्या नावाने चादर अथरली जाईल. साईबाबाची कव्वाली होणार. त्या साईबाबाच्या कव्वालीवर तुम्ही आलेले भाविक माझ्या आया जे दान म्हणून तुम्ही त्या चादर मध्ये पैसा टाकणार तोच तुमचा पैसा आजच गलंगी गावी अन्नदान मध्ये खर्च होणार. दे उसका भी भला ना दे उसका भी भला सबका मालिक. लक्षात ठेवा तो शांताराम बाबाच्या पत्र